हॅलो, रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स इस्लामपूर, इथून मी पाटील मॅडम. आज आपण मॅथेमॅटिक पार्ट फर्स्टमधला मॅथमॅटिकल लॉजिक हा पहिला लेसन बघणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला आपण स्टेटमेंट म्हणजे काय हे बघणार आहोत, म्हणजे व्हॉट इज अ स्टेटमेंट. अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. स्टेटमेंट हे एक डिक्लेरेटिव सेंटेन्स असतं, त्याला एकतर ट्रू व्हॅल्यू असते किंवा फॉल्स व्हॅल्यू असते, एकाच वेळेला त्याला दोन्ही व्हॅल्यू नसतात. त्यासाठी आपण एक्झाम्पल बघू. पहिले एक्झाम्पल दिले मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, आणि सेकंड एक्झाम्पल आहे एव्हरी ट्रायंगल हॅज अ थ्री साइड्स. त्यानंतर आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये बरेच सेंटेन्स यूज करत असतो. त्यामध्ये असरेटिव्ह सेंटेन्स असेल, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स असेल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल. असरेटिव्ह म्हणजे होकारार्थी, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य, आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. म्हणजेच काय? तर एखाद्या सेंटेन्समध्ये कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन असेल तर अशी सेंटेन्स ही स्टेटमेंट असू शकत नाहीत. आपण आणखी काही एक्झाम्पल्स बघू. तर याच्यामध्ये शट दी डोअर हे पहिलं एक्झाम्पल आहे, आणि हे एक्झाम्पल आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. डू यू लाईक फ्रुट्स हे सेकंड एक्झाम्पल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. थर्ड एक्झाम्पल ओ व्हॉट अ ब्युटिफुल साईट इट इज हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. फोर्थ कॅन यू स्पीक इन फ्रेंच हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि असे सेंटेन्स स्टेटमेंट असू शकत नाही. त्यानंतर आणखी एक सेंटेन्सचा टाईप येतो, आणि तो म्हणजे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे नेमकं काय? तर आपण त्यासाठी पहिल्यांदा काही एक्झाम्पल बघू. पहिला एक्झाम्पल दिले एक्स प्लस टू इज इक्वल टू सेवन. सेकंड एक्झाम्पल दिले ही इज अ म्युझिशियन. अँड थर्ड एक्झाम्पल दिले इंग्लिश इज अन इझी सब्जेक्ट. तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये एक्स प्लस टू इज इक्वल टू सेवन, याच्यामध्ये एक ची व्हॅल्यू आपल्यावरती डिपेंड